नोटा उधळणारे तिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील शिवसैनिक होते. आनंद आश्रमात नोटा उधळल्याच्या प्रकारावरून वैभव नाईकांनी शिंदे गटावर टीका केली आहे. आनंद आश्रमात पैसे उडवले जातात हा आनंद दिघेंचा अपमान आहे असं वैभव नाईक यांनी म्हटलंय. तर चौकशी करून संबंधित व्यक्तीचा हेतू समोर आला पाहिजे असं उदय सामंत यांनी म्हटलंय. नाव फोटो लावून जे शिवसैनिक असतात ते खरं तर बारमधले शिवसैनिक होते आणि ते आता हे उघड झालेत की ते शिवसैनिक दिघे साहेबांच्या विचाराचे नव्हते. माननीय मुख्यमंत्र्यांनी जो पिक्चर मोठा गजावाजावर काढला की बार सुरू होणार म्हणून दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली खरं तर बार त्यावेळी फोडले आणि त्याच दिघे साहेबांच्या ह्याच्यामध्ये हे बार सारखे पैसे वाटले जा पैसे उधळले जातात ही खरं तर दिघे साहेबांचाच अपमान या शिवसैनिकांनी जे स्वतःला शिवसैनिक समजतात ते खरे शिवसैनिक नाही आहेत आणि त्यांनी अपमान केलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या कामाचा आदर्श ठेवून एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये काम करत आहेत. वंदनीय बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला होता आणि या बालेकिल्ल्यामध्ये जे आनंद दिघे साहेबांचं स्थान होतं ते आनंदाश्रम होतं आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्य जर कोण करत असेल तर त्याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे, त्या व्यक्तीपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि त्याचा हेतू काय होता हे देखील जनतेसमोर